लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 9 येथील पूर्वभाग चौपाटी इथं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये हवामान खात्याजवळ नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नातून चौपाटी अर्थात खाऊ गल्ली निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे शहर सरचिटणीस जयवंत थोरात, नगरसेविका राधिका पोसा, भाजपचे ज्येष्ठ पांडुरंग दिड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली. आज प्रभाग 9 इथे माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही चौपाटीवर वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेतला होता. त्याच्या मागचा हेतू एवढा आहे की आज या ठिकाणी 16 गाड्या झालेल्या आहेत. त्यामध्ये एका गाड्याला बायफर्केट करण्यासाठी किंवा त्याचे हद्द कळण्यासाठी आम्ही अशोकाचे झाडे इथं लावण्यात आले आणि एक नवीन संकल्पना सोलापूर महापालिकेच्या वतीनं प्रत्येक वेळी लोखंडीची जाळी दिली जाते आणि त्याची टेंडर काढत असताना आज 1500 ते 1200 रुपयामध्ये त्या टेंडरचं व्हॅल्यू जातं. पण मी तेलंगणात प्रवास करत असताना एक नवीन पद्धतीचं ट्रीगार्ड आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या माध्यमातून आपण वैयक्तिक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी सोलापुरात हा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न. नगरसेवक नागेश वल्याळ यांनी रोपाभोवती आर्थिकदृष्ट्या अत्यंत स्वस्त, वजनानं हलकं, वाहतुकीस सुलभ अशा प्रकारचं प्लॅस्टिक जाळीचं कुंपण बसवलेलं आहे. हे कुंपण सोलापुरात प्रथमच बसवण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उद्योजक जयंत होले पाटील, दत्तू पोसा पाटील, शहर चिटणीस नागेश सरगम, पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, भीमाशंकर जावळे, सुकुमार सिद्धम, शाहबुद्दीन शेख आदींची उपस्थिती होती.